98व्या नाट्य संमेलनात दुचाकीवरती स्वार होऊन मुंबईमधल्या मुलुंडकर महिलांनी नाट्यदिंडीचा आनंद लुटला. विशेष म्हणजे नाट्य संमेलनाच्या निमित्तानं दुचाकींना खास सजवण्यात आलं होतं. तब्बल 400 जास्त रंगकर्मींनी या नाट्यदिंडीत सहभाग घेतला. मुलुंडच्या रेल्वे स्थानकापासून ही नाट्यदिंडी निघाली. माझे सहकारी प्रशांत अनासपुरे यांनी या नाट्यवेड्या महिलांशी केलेली ही खास बातचीत. 98 मराठी नाट्य संमेलन आहे, मुलुंडमध्ये आपण आहोत आणि नाट्यदिंडीचा एक वेगळ्या प्रकारचा उत्साह आपल्याला बघायला मिळतो आहे. मुलुंडच्या काही उत्साही महिला आपल्याला बघू शकतो की गाडीची सजावट कशी मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने आकर्षक पद्धतीने करण्यात आलेली आहे. आणि खूप मला वाटतं बरेच दिवसांनी मुलुंडमध्ये नाट्य संमेलन होतं आहे आणि त्यामुळे एक वेगळा उत्साह बघायला मिळतोय. भरपूर आम्ही सगळे भरपूर उत्साहात आहोत आणि मुख्य म्हणजे पाऊस न पडल्यामुळे आमचा उत्साह अगदी दुणावला आहे आणि आम्ही खूप आनंदात आहोत. सगळ्यांनी बाईक रॅलीमध्ये भाग घेऊन धमाल करतोय. आम्ही गाडीची सजावट खूप केलेली आहे. काय काय म्हणजे काय कॉन्सेप्ट होती सगळं याच्यात? गो ग्रीन म्हणून मी होतं खरं तर, म्हणजे फुलं वगैरे झाडं वगैरे जगवा असा संदेश द्यायचा आहे याच्यातनं. कारण प्रत्येक जण फुलं नेहमी तोडत असतात तर तोडू नका आणि ती झाडं जगवा, प्रत्येक वर्षी झाडी लावा. आपण बघतोय की काय आजच गाडी चालवत आहे की नेहमी बाईक चालवत? मी गेले 53 बाईक चालवते आणि वय वर्ष 70 आहे. सगळा थ्रोबॉलचा ग्रुप आहे, बाईकचाही ग्रुप आहे आणि ह्या केवळ स्कूटरच्या मुळे आम्हाला इतर अनेक सामाजिक कामात सुद्धा भाग घेता येतो. आणि आज इतर सेलिब्रिटी खूप आल्यात नाट्य संमेलनाला, पण आज आम्ही सामान्य महिला सुद्धा मुलुंडच्या सेलिब्रिटी झालोय त्याचा आम्हाला खूप आनंद आहे. काय वाटतंय आज मुलुंड? खूप खूप छान वाटतं. अगदी दरवर्षी आम्ही बाईक रॅलीमध्ये भाग घेतो. ठाण्याला ज्या असतात त्या मुलुंडमध्ये असतात तिथे पण घेतो आणि प्रत्येक वर्षी आम्ही बक्षीस मिळवतो. पण इथे आम्ही मुलुंडमध्ये आहोत आणि मुलुंडमध्ये जे चाललंय त्याच्यामध्ये आम्ही सेलिब्रेट होतोय त्याचा आम्हाला जास्त आनंद आहे. तुमचा खरं एवढा छान ग्रुप आहे आणि तुम्ही गाणी धमालाही बरेचदा करत असणार, तर काही एखादं गाणं होऊन जाऊ द्या. जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. क्या बात है, खूब खूब धन्यवाद. ऑल द बेस्ट. थैंक यू. करो जल्दी विनोद साहब, प्रशांत अनासपुरे, जी मीडिया, मुंबई. जी 24 तास रहा एक पाऊल पुढ़े.